स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर डिस्क्रिप्शनमध्ये झिप फाईल आहे, त्याचा पासवर्ड आहे, आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ येतो पूर्ण पहा। तर यामध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीसाठी लागणारं जे काही PNG मटेरियल आहे त्यामध्ये दिलेलं आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती डाउनलोड करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे जी काही झिप फाईल असेल ती तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ती तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची। एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये रार ॲपचं जे काही ॲप असेल ते तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता, त्यामध्ये जी काही फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे। एक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड लागेल। तर पासवर्ड तुम्हाला जो काही व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून पासवर्ड येतो इथं टाकायचा आणि त्याला ओके करायचं आहे। तर मी आलो ते ऑलरेडी जी काही झिप फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे। तर झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर त्यामध्ये बघता तुम्ही जवळपास यामध्ये आपण भरपूर सारे असे जे काही PNG बॅनर रेटिंगसाठी लागणारी जे काही PNG मटेरियल आहे ते दिलेलं आहे। त्याच्यात दही अंडीचं दिलेलं आहे, तसंच श्रीकृष्ण जन्माष्टमीचं सुद्धा त्याच्यात PNG मटेरियल आहे ते आपण दिलेला आहे। तर एक एक मध्ये आपण यामध्ये तुम्हाला जे काही AI इमेजेस आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत। तर यामध्ये जवळपास आपण तुम्हाला 300 ज्या काही अशा PNG होत्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही नवीन नवीन जे काही आपण जे AI इमेजेस आहेत त्या सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये कॅलिग्राफी टेक्स्ट सुद्धा दिलेले आहेत। तर या सर्व तुम्हाला असे फुल HD मध्ये जे काही इमेजेस आहेत त्या आपण दिलेल्या आहेत। सगळ्या इमेजेस त्या नवीनमध्ये आपण दिलेल्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला याच्यात टेक्स्ट PNG सुद्धा दिलेले आहेत, जे की आपण कॅलिग्राफी ते टेक्स्ट डीजी फॉन्ट वापरून तयार केलेले आहेत। तर हे तुम्ही डायरेक्ट तुमच्या बॅनर डिझाईनमध्ये ॲड करून ज्याला टेक्स्चर वगैरे ॲड करून डिझाईन ती बनवू शकता। तर यामध्ये जवळपास तुम्हाला बघू शकता इथे 200 आपण इथं कंट्रोल एक केल्यावर सिलेक्ट ऑल केल्यानंतर 282 वर जे काही PNG मटेरियल आहे त्याच्यात दिसून जाईल। सर्व प्रकारचे तुम्हाला जेवढं काही आपण याच्यात HD मटेरियल येते दिलेलं आहे। तर हे तुम्ही जे काय PNG मटेरियल तुमच्या बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्ही वापरू शकता। तर अशाच प्रकारच्या आपण जन्माष्टमीच्या व दहीहंडीचे जे काही बॅनर एडिटिंग डिझाईन्स आहेत त्या घेऊन येणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा।